जय शिवराय कसे आहात मजेत आहात ना आपला नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न मी सुशील झाने आपल्याला विचारत आहे हसता येणार हसायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे आजसुद्धा एक आगळीवेगळी अशी भटकन आपल्यासाठी येऊन आलेलं आहे चला तर आता आज आपण जाऊया रामघर ही घर पाहण्यासाठी ही घर अतिशय सुंदर अशी आहे समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली व छत्रपती शिवाजी महाराजांची समर्थ रामदास यांची ज्या ठिकाणी भेट झाली होती ते ठिकाण म्हणजे हे रामघर या रामघराची आज आपण सफर करणार आहोत शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर राहा आपल्याला या संपूर्ण रामघरची संपूर्ण सफर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कुरवण आणणार आहे चला तर आता आपण सफर करूया या रामघरची रामघर येथे जाण्यासाठी हा अतिशय सुंदर असा हा घाटाचा रस्ता आहे हा घाट पार करून आपण रामघरच्या पठारावर येऊन पोचतो या ठिकाणी प्रचंड मोठे असे पठार आहे आणि या पठाराच्या बाजूनेच आपल्याला रामघर प्रवेशद्वार असा बोर्ड लावलेला दिसतो या येथून आपण आता या रामघरमध्ये पाहण्यासाठी प्रवेश करणार आहोत अशी ही पायऱ्यांची वाट उतरून आपण रामघरच्या दिशेने जाणार आहोत समर्थ रामदास स्वामी यांनी सुमारे चार हजार वर्षापूर्वी राज्यात विविध भागात उंच डोंगरात एकांतात साधना तपश्चर्या करता यावी यासाठी घरी काढल्या होत्या त्यांना रामघर या, या हो त्या। नावाने ना ओळखले जाते अशाच एका रामघराची कराडे ते असलेल्या आज आपण त्याची सफर करणार आहोत रामघर समर्थ रामदास स्वामी या घरी ध्यानधारणा करीत असत समर्थांच्या ध्यानधानाची सर्वच ठिकाणे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली आहेत त्यापैकीच ही एक घर नैसर्गिकरित्या तयार झालेली ही घर बऱ्यापैकी मोठी आहे काही ठिकाणी आकार देण्यात आलेला आहे सुंदर शांत अतिशय स्वच्छ आहे समोरच्या विहंगम परिसरावर नजर ठेवू शकणारी सहजासहजी लक्षात न येणारी आणि इथे बसल्यास मनाला समाधान देणारी जवळच कुंबडी तीरत आहे घरीतून दिसणारं निसर्गाचं पावसाळी रूप शब्दातीत आहे असे म्हणतात इथून उह्यार मार्ग थेट सापडच्या श्रीराम मंदिरापर्यंत जातो तो आता किंवा एकोणीसशे सदुसष्टच्या भूकंपानंतर बंद केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ स्वामींच्या भेटीची आठवण म्हणून येथेही एक स्मारक उभारण्यात आले आहे तसे छोटासा पॉइंट पॉईंट करण्यात आलेला आहे मौजे सदा डाडोरी हे ग्रामपंचायत सढा वाघपूरच्या हद्दीतलं तालुका पाटण आणि जिल्हा सातारा मधील एक छोटेसे गाव आहे सदा डाडोरी हे ठिकाण सापरश्रीरा मंदिरापासून पश्चिमे सात ते सात किलोमीटर सह्याद्री पर्वतरांगाच्या पठारावर वसलेले गाव आहे आता हे जे समोर दिसत आहेत ते आहे तीर्थक्षेत्र रामघर या, या ठिकाणावर आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत या ठिकाणी आपल्याला हे समोर जर दिसतंय हे ध्यानधारणासाठी धारणासाठी समर्थ रामदासांची जागा आहे प्रथमतः आपण या समोरच्या घरीच्या आता आपण सफर करूयात या पायवाटेने या पायऱ्या चढून आपण घरीत प्रवेश करतो या ठिकाणी आपल्याला समोर वेगवेगळ्या घरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी श्री समर्थ शिवराय भेट असा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली होती असे सांगितले जाते याबरोबरच या, या बाहेर बाजूस आपणास अजून काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी बाहेरच्या आवारात आपल्याला या ठिकाणी येथे श्री समर्थच्या पादुका पाहायला मिळतात तसेच हा समोर ध्यानगुपेचा मार्ग आहे या ध्यानगुफेत समर्थ रामदास स्वामी ध्यान करीत असेल हा संपूर्ण बाहेरचा परिसर असा विहंगम असं दृश्य या ठिकाणी येऊन पाहायला मिळते सुरेख अशी कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खूपच सुंदर असं वातावरण या ठिकाणी आज असल्यामुळे आम्हालाही या सफरीचा द्विगुणित आनंद साजरा करायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहतात आतील भागातील हा संपूर्ण परिसर आपण पाहतात मौजे सदा डाडोली हे ग्रामपंचायत सडा वाघापूरच्या आदीतले तालुका पाटण आणि जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये एक छोटेसे गाव ग्रामदैवत डाडोबा या दैवताच्या नावावरून सदा डाडोळी हे नाव गावाला प्रचलित झाले अशी थोरांची आख्यायिका आहे सडा हा शब्द पठारावरील सपाट खडकार भागाला बोलला जाणारा ग्रामीण बोलीभाषेतील एक शब्द आहे त्यावरून सदा दाडोरी असा नामद्वार प्रचलित झाला या क्षेत्रेला पूर्वी भैरवगड या नावाने देखील ओळखले जायचे त्याचाही एक सवित्र इतिहास आहे खूप वर्षापासून इथे गौरी धनगर समाजाचे लोक राहतात ही भूमी समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे असे याचे इतिहासात दाखले पाहायला मिळतात आणि येथेच रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेला रामघरची निर्मिती केल्याचे ग्रंथात दाखले आहेत रामदास स्वामी तिथे ध्यानधारणा करण्याकरता वास्तव्य करीत असत काही वर्षापूर्वी रामगार क्षेत्राला महाराष्ट्र शासनतर्फे क श्रेणीचा पर्यटन दर्जा प्राप्त झाला आहे बरेच शहरातील पर्यटक व भक्तजन रामगरीला भेट देण्याकरता आवर्जून येत असतात अशी ही रामगारांची आपण सफर करत आहोत या ठिकाणी आपण पाहता हे आहे या ठिकाणी ध्यान गुफा करण्याची जागा आहे असं म्हटलं जातं ही आतमध्ये कशी आहे ते आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो तसेच हा वरती रामगिरीच्या इथला हे संपूर्ण समोरचं दृश्य आपल्याला मनाला शांती देतात या ठिकाणी नतमस्तक होत आजूबाजूची आता आम्ही सफर करीत आहोत या छोट्याशा घरीतून आपण आत प्रवेश केल्यानंतर पुन्हा त्याच पायरी मार्गाने आपण वर येतो वर आल्यानंतर या ठिकाणचं आजूबाजूला ज्या असलेलं सौंदर्य आहे त्या आता आपण पाहूयात या ठिकाणी आपल्याला मनाला शांती देणार अशी ही असे हे ठिकाण आहे आता आपण हे घर पाहून कुबडी क्षेत्र या ठिकाणी चाललेलो आहे हे कुबडी क्षेत्र म्हणजे या ठिकाणी समर्थ रामदासांनी उबडी मारून या ठिकाणी एक झरा तयार केलेला आहे तो पाहण्यासाठी आता आपण चाललेलो आहे ही अशी वाट या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी आहे दुसरा मार्गसुद्धा आपल्याला रामघरपासूनच थोडंसं पुढे गेल्यानंतर पायरी मार्गाने सुद्धा या ठिकाणी जाता येते आहे परंतु आम्ही गाडी वरती लावून या पायवाटेने आम्ही या कुबडीशी तीर्थाकडे आम्ही चाललेलो आहे आपण पाहत आहात हा मार्ग इथून पुढे वरती गेल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी तीर्थ पाहायला मिळणार आहे वाट अतिशय सुंदर अशी आहे पावसाळ्यात थोडीशी घसरण या ठिकाणी झालेली असते त्यामुळे सावधपणे आपल्याला या ठिकाणी जावे लागते असा हा मार्ग आम्ही पार करून आता मुख्य ठिकाणी या कुबडीत तीर्थाच्या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहे हा समोरच समोरच अगदी हे कुबडी तीर्थ आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो ज्यासाठी गेला होता टहास तो क्षण एक आता एकदम समीप आलेला आहे आता आपण पाहणार आहोत तीर्थ याच ठिकाणी समर्थ रामदासांनी आपली कुबडी मारून या ठिकाणी कुबडीच्या आकाराचं या ठिकाणी आपल्याला हे तीर्थक्षेत्र पाहायला मिळत आहे थोडीशी चढणीची वाट चढून गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रेलिंग पाहायला मिळतं आणि या ठिकाणी काही मूर्त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या झाडाच्या बरोबर पुढेच आपल्याला हे तीर्थ पाहायला मिळतं हे कुबडीच्या आकाराचा या ठिकाणी हा हे ठिकाण तयार झालेलं आहे म्हणून याला तीर्थ असं म्हटलं जातं या तीर्थाचं आपण रामगड येथे आल्यानंतर आवर्जून या ठिकाणीने या ठिकाणाला भेट द्यावी